नमस्कार दर्शक मित्र मित्रिणींनो, MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुम्ही आपले चॅनल MPSC लक्ष आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबत हा बेलशेप आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. ही आपली चालू घडामोडींची सिरीज आहे. 24 ऑगस्ट 2018 महत्त्वाच्या करंट अफेअर्स तुमच्यासाठी घेतो आहे. एक फास्ट ओव्हरव्ह्यू याच्यामध्ये आपण करणार आहोत. तुम्ही आम्हाला अनअकॅडमीवरतीसुद्धा फॉलो करू शकता. अनअकॅडमीवरती लक्ष MPSC या नावाने मी इथे अवेलेबल आहे आणि डॉक्टर प्रीती या नावाने मॅडमसुद्धा तिथे अवेलेबल आहेत आणि आमच्या माध्यमातून बरेचसे लेक्चर्स जे आहेत तुम्हाला तिथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आजसुद्धा इथे महाराष्ट्राच्या भूगोलातील एक कोर्स जो आहे किंवा ज्याला एक आपण अभ्यासक्रम म्हणतो हा अपलोड झालेला आहे. तो तिथे व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्या फ्री PDF फाईल्स तुम्हाला तिथे मिळतील. आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीसुद्धा तुम्हाला बऱ्याचशा नोट्स आपण अवेलेबल करतो आहे, तेसुद्धा तुम्ही बघून घ्या. आता फार वेळ न करता आपण लवकरात लवकर सुरू करूया. एक फास्ट ओव्हरव्ह्यू आपण घेणार आहोत आजच्या बातम्यांमध्ये, त्याचा एक गोषवारा समजून घेणार आहोत. EPFO एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, यांनी एक ताजी आकडेवारी घोषित केली. या आकडेवारीमध्ये नोकरदारांच्या संख्येमध्ये 5 लाखांची घसरण, म्हणजे तब्बल 12.5% कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनधारकांचे 12.5% कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनधारकांच्या संख्येमध्ये 9 महिन्यामध्ये घट झालेली आहे. सप्टेंबर ते जून या कालावधीमध्ये नोंदणीकृत कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांची संख्या 47,13,009 तर 39,20,000 असल्याचा नव्या आकडेवरून उघड झाला आहे. ही सप्टेंबर ते 2018 पर्यंतची आकडेवारी आहे. त्यामुळे या आकडेवारीमध्ये तब्बल 12.5% घसरण झाल्याचं सांगण्यात आलं आहे. म्हणजेच नोकरदारांच्या संख्येत 5,54,000ची घट ही यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. त्यामुळे एक ही आकडेवारी जी आहे, या आकडेवारीनुसार रोजगारामध्ये लक्षणीय घट झाली आहे का असा एक प्रश्न उद्भवण्यात आलेला आहे. या अर्थात आकडेवारीचा हंगामी कर्मचाऱ्यांचा समावेश असू शकतो असं EPFOने म्हटलं आहे. हंगामी कर्मचारी जे असतात ते म्हणजे ज्यावेळी विशेष सीझन असतो त्यावेळी कर्मचाऱ्यांना कामावरती घेतलं जातं आणि काम संपल्यावरती त्यांना कामावरून कमी केलं जातं, त्यामुळे ही संख्या घटलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. इंडियन एक्सप्रेसचे एक सिनियर पत्रकार जे आहे, ज्यांचं वय 95 वर्ष होतं, कुलदीप नय्यर व्यासंगी पत्रकार त्यांना म्हटलं आहे, त्यांचं 95व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी बराच काळ जो आहे पत्रकारितेमध्ये गाजवला आणि एक सत्तेपुढे, सत्तेच्या दबावापुढे गुडघे न टेकता टेकणे तर कधी मान देखील न वाकवणे हा त्यांचा गुण समजला जातो. इंदिरा गांधींनी ज्यावेळी आणीबाणी लागू केली होती तर या आणीबाणीच्या वेळी सुद्धा त्यांनी निर्भीडपणे त्यावेळी जेलमध्ये गेले होते. त्यांना त्यांच्या कार्यासाठी रामनाथ गोयंका या पत्रकारितेचा कारकिर्द गौरव पुरस्कार देऊन सुद्धा त्यांचा सन्मान इंडियन एक्सप्रेसने केला होता. त्यांना 2015 साली तो पुरस्कार मिळाला होता. बरेचसे त्यांचे, जर तुम्ही यूट्यूबवरती प्रधानमंत्री सिरीज जर बघितली असेल तर त्यावेळी कुलदीप नायर यांचे परखड मतंसुद्धा तुम्हाला त्यावरती बघायला मिळतील. तर त्यांचं नुकतंच निधन हे झालेलं आहे. 150व्या जयंतीनिमित्त गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त कैद्यांना शिक्षेत विशेष सूट देण्यासाठी एक विशेष सरकारी योजना राबवण्यात येणार आहे, ज्यामध्ये सद्वर्तनी कैद्यांना महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त त्यांची सुटका केली जाईल. आणि ही 3 टप्प्यामध्ये ही योजना असेल, ज्यामध्ये कैद्यांना जे आहे चांगलं वर्तणूक जर असेल तर त्यासाठी काही नियम घालून देण्यात आले. त्या नियमांमध्ये जर बसत असतील तर त्यांना 3 टप्प्यांमध्ये त्यांची सुटका जी आहे ती केली जाईल. पहिला टप्पा 2 ऑक्टोबर 2018 रोजी, दुसरा टप्पा 6 एप्रिल 2019 रोजी आणि तीसरा टप्पा 2 ऑक्टोबर 2019 रोजी असेल. या पहिल्या टप्प्यामध्ये 15 ऑगस्ट 2018 पर्यंत चांगले आचरण करणाऱ्या कैद्यांची यादी तयार करायची होती, ज्यामध्ये 30 ऑगस्टपर्यंत ती यादी राज्यस्तरीय समितीकडे पाठवण्यात यावी आणि 10 सप्टेंबरला समितीची बैठक होऊन त्यावरती निर्णय घेतला जाईल आणि 20 सप्टेंबरपर्यंत समिती माफ करण्यासंदर्भात निर्णयही घेईल आणि 25 सप्टेंबरपर्यंत शिक्षा माफ करण्यात असलेल्या कैद्यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करून 2 ऑक्टोबर रोजी कैद्यांना त्यामध्ये नंतर सोडण्यात येईल. तर महाराष्ट्रामधील सुद्धा कैद्यांना याचा फायदा मिळणार आहे. केंद्र सरकारद्वारे ही राबवलेली योजना आहे. तसेच काही जे यामध्ये सर्वच कैदी हे नसणार आहेत, ज्यामध्ये बलात्कार, हुंडाबळी, मानवी तस्करी आणि फाशीची शिक्षा झालेले तसेच जन्मठेपेचे कैदी यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यासोबतच देशद्रोहाच्या आरोपात शिक्षा भोगणारे, हवाला व्यापार, काळा पैसा बाळगणारे आरोपी, भ्रष्टाचार कायद्याअंतर्गत शिक्षा ठोठवण्यात आलेले आणि दंगल पसरवणारे, आंतरराष्ट्रीय चलनाची तस्करी करणाऱ्या आरोपींसाठी ही योजना असल्याचं सरकारने स्पष्ट केलेलं आहे. केंद्राने UAE ची मदत नाकारलेली आहे. केरळ सरकार त्यामुळे नाराज आहे. केरळमध्ये आलेल्या पुराच्या संदर्भात UAE सरकारने, संयुक्त अरब अमिराती सरकारने 700 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती.
ही हा निधी घेण्यात यावा असं राज्य सरकारचं मत होतं, मात्र केंद्र सरकारने त्याला स्पष्ट नकार दिलेला आहे. हे जे करण्यात आलेलं आहे यासाठी एक कारण जे दिलं जात आहे ते म्हणजे परदेशी योगदान अधिनियमांतर्गत नोंदणीकृत असलेल्या संस्था किंवा बिगर सरकारी संस्थांकडून मदत येत असल्यास त्यावर कर लावता येत नाही, परंतु नोंदणीकृत नसलेल्या आणि बिगर सरकार संघटनांकडून मदत मिळत असल्यास स्वयंसेवी संस्थेचं उत्पन्न मानलं जातं आणि त्यावरती कर हा आकारला जातो. त्यामुळे या मदतीमध्ये कर लावला जाऊ शकतो, थेट कर लावला जाऊ शकतो. हे कारण पुढे करून केंद्र सरकारने ही मदत नाकारलेली आहे, यावरती पुढे चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ अभिनेते विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांचं नुकतंच निधन झालं आहे. दीर्घ आजारामुळे त्यांचं निधन झालं आहे. त्यांचं वयाच्या 63 वर्षी आज 24 तारखेला जे आहे ते निधन झालं आहे. त्यांचं मोरूची मावशी या नाटकामधील स्त्री पात्र जे आहे अतिशय लोकप्रिय ठरलं होतं. मोरूची मावशी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सर्वाधिक गाजलेलं नाटक होतं. तर 1985 यांनी वहिनीची माया या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला होता. अशी असावी सासूमधल्या भूमिकेसाठी त्यांना राज्य सरकारचा पुरस्कारसुद्धा मिळाला होता. सोबतच अनेक पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाले आहेत. त्यांचं नुकतंच निधनही झालेलं आहे. क्रीडा क्षेत्रातील बातम्या. झुलन गोस्वामी भारताची एक आघाडीची गोलंदाज, क्रिकेटमधील तिने T20 सामन्यामधून निवृत्ती घोषित केलेली आहे. पण ती वन डे सामने जे आहे वन डे सामने खेळत राहणार आहे. T20 नसलेला फॉर्म हे कारण देऊन तिने आपली निवृत्ती जाहीर केलेली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा यामध्ये भारताला सुवर्णपदकांची कमाई झाली आहे, ज्यामध्ये शार्दूलने चंदेरी पदक ज्याला रौप्य पदक आहे हे पटकवलेलं. अवघा 15 वर्षाचा असलेला शार्दूल विहान याने पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारामध्ये रौप्य पदक पटकावलं, तर अंकिता रैनाने टेनिसमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. भारताच्या रोहन बोपन्ना आणि दिविज शरण या जोडीने गोल्ड मेडल टेनिसमध्ये पटकावलं आहे. भारताचा कबड्डी संघ जो आहे महिला कबड्डी संघ हा इराणसोबत पराभूत झाल्यामुळे त्यांना रौप्य पदकावरती समाधान मानवावं लागलं आहे. तर भारताचा पुरुष संघ हा 28 वर्षामध्ये पहिल्यांदा पराभूत होऊन इराणसोबत सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यामुळे आता कांस्य पदकासाठी खेळणार आहे. पहिल्यांदाच भारतीय संघ जो आहे हा आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये कबड्डी संघ पराभूत झालेला आहे. तर दुसरं सुवर्णपदक जे आहे ते नौकानयनमध्ये भारताला मिळालं आहे. हे पकडून भारताकडे आता 6 सुवर्णपदक झालेले आहेत. नौकानयन स्पर्धेत सांघिक क्वाड्रपल स्कल्स प्रकारामध्ये भारताने हे सुवर्णपदक पटकवलं. या संघामध्ये स्वर्णसिंग, दत्तू भोकनळ, ओमप्रकाश आणि सुखमित सिंग हे होते. त्यांनी 6 मिनिटे आणि 17.13 सेकंदामध्ये शर्यत जिंकत सुवर्णपदक पटकावलं. दत्तू भोकनळ हा जो नाशिकचा आहे हा काल वैयक्तिक स्पर्धेमध्ये पदक पटकवण्यास अपयशी ठरला होता. कुतुहल सदर कुतुल्या सदरामध्ये आज जी माहिती आली ती अर्बियम या मूलद्रव्याबद्दल. 68 अणुअंक असलेलं मूलद्रव्य अर्बिया आणि टर्बिया अशा दोन प्रकारे सापडलं होतं आणि त्यामध्ये त्यांच्या गुणातील साधर्म्यामुळे टर्बियाला अर्बिया आणि अर्बियाला टर्बिया असं मांडलं गेलं होतं. पण पुढे स्वतंत्रपणे शोध करताना अर्बियम हे शोधलं गेलं. 1934 क्लेम आणि क्लेम व बॉम्बर यांनी अर्बियम क्लोराईडला पोटॅशियम यांच्यातील अभिक्रियेतून अर्बियम धातू वेगळा केला. अर्बियमचा जर आपण उपयोग बघितला तर फारसा उपयोग हा जो मानवी शरीरासाठी तर नाही, पण बराच उपयोग त्याचा जो केला जातो हा मिळणंसुद्धा अतिशय कमी आहे. लँटेनाईट कुटुंबामधील अतिशय कमी मिळणार, म्हणजे केवळ 3 PPM 10 लाख भागांमध्ये केवळ 3 भाग हे अर्बियमचे असतात. केरळच्या समुद्र किनाऱ्यावरती आढळणाऱ्या मोन्झाईटपासून अर्बियम प्राप्त होतं हा फारसा ज्ञात नाही, पण याचा उपयुक्त मात्र हा बराच आहे. जसं व्हॅनेडियममध्ये जर हा मिक्स केला, व्हॅनेडियम अतिशय टणक धातू आहे, थोडा मिक्स केला तर या मिश्र धातूचा कठीणपणा अर्बियमपेक्षा कमी होतो, त्यामुळे हा अधिक जास्त उपयुक्त होतो. तसेच लेझर तंत्रज्ञानामध्ये अर्बियम उपयुक्त आहे, विशेषतः त्वचेवरील तीळ, चामखे, पुरणवळ इत्यादी घालवण्यासाठी होणाऱ्या शस्त्रक्रियेमध्ये याग, यॅट्रियम ॲल्युमिनियम गार्नेट लेझर्स वापरले जातात. अर्बियमला त्यामध्ये विशेषतः नाही, अर्बियमची संयुगे जसं अर्बिया, अर्बियम ऑक्साईड हे गुलाबी रंगाचं असल्यामुळे काचामध्ये रंग देण्यासाठी त्याला वापरला जातं. तसेच जैवरासायनिकमध्ये याची भूमिका फार महत्त्वाची नाही, पण याचे क्षार मात्र चयापचय प्रक्रियेमध्ये उपयोगी ठरू शकतात असं डॉक्टर रवींद्र देशमुख यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून दिलेल्या लेखामध्ये सांगितलेलं आहे. PIBमधून आलेली बातमी. पंतप्रधानांनी जुनागड, गुजरातमधील जुनागड जिल्ह्यामध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन केलं. यांनी यामध्ये सरकारी रुग्णालय, दुग्ध प्रक्रिया संयंत्र, जुनागड कृषी विद्यापीठांच्या इमारतींचा समावेश आहे आणि 500 कोटी रुपयांच्या 9 प्रकल्पांचं त्यांनी लोकार्पणसुद्धा केलं. गुजरातच्या प्रत्येक भागात पुरेसं पाणी पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहेत, त्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. गुजरातमध्ये वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय उभारण्यात येणार आहेत. ही महाविद्यालय आणि केवळ रुग्णालय केवळ रुग्णांसाठीच उपयुक्त नसून वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे.
इथे गरीब आणि मध्यम वर्गाला माफक दरात औषधे या जनऔषधी केंद्राच्या मार्फत दिली जाणार आहे. आरोग्य क्षेत्राला उत्तम डॉक्टर आणि वैद्यक क्षेत्राशी निगडीत कर्मचाऱ्यांची गरज आहे, त्यामुळे आपल्याला वैद्यकीय उपकरणे भारतात निर्माण करायची असे सांगून या क्षेत्रात अद्ययावत जागतिक तंत्रज्ञानाशी ताळमेळ राखावा असं पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. तर आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या, या तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुम्ही आम्हाला अनअकॅडमीतसुद्धा फॉलो करा. धन्यवाद.